आत्ताच्या कायद्यामध्ये असा फरक झालेला आहे, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला ॲक्सिडेंट करून निघून गेलात तर तुम्हाला 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड कंपल्सरी. पण मॅजिस्ट्रेटला सांगितलं किंवा जर पोलिसांना जर रिपोर्ट केला तर त्याच्यामध्ये 7 वर्षाची शिक्षा आणि जो काय असेल तो फाईन भरण्याची आपल्याला त्याच्यामध्ये तरतूद केलेली. ते 10 लाखपर्यंतचा जो दंड केलेला आहे गव्हर्नमेंटने, त्या दंडामुळे ती सरळ सरळ अमाऊंट ज्या व्यक्तीने ॲक्सिडेंट केला, म्हणजे जो ड्रायव्हर असेल, चालक, जो कोणी असेल, त्याच्याकडून ती दंडाची वसूल रक्कम केली जाणार आहे. आणि याच्यामध्ये जी काही आपल्या ज्या विमा कंपन्या आहेत यांचा याच्यामध्ये कसलाही संबंध राहणार नाही. हिट अँड रन कायद्यामध्ये केंद्र सरकारने बदल केल्यानंतर ट्रक चालक आणि मालक हे कमालीचे आक्रमक झालेले. यामुळे अनेक सामान्य लोकांना अनेक गोष्टीचा फटका बसत आहे, त्यामध्ये फळबाज्या असतील, इतर काही गोष्टी असतील, मात्र ट्रक चालक हे आणि मालक इतके आक्रमक का झालेले, काय तो कायदा आहे, काय बदल झाला हे सारं जाणून घेणार आहे माझ्यासोबत ॲडव्होकेट सुधीरजी शिंदे आहेत. सर, स्वागत आहे तुमचं. पहिलाच तुम्हाला प्रश्न असा आहे की हिट अँड रन कायद्यामध्ये केंद्र सरकारने काय बदल केलेत, पहिला कायदा आणि आताचा नवीन कायदा? याच्यामध्ये एक फरक सगळ्यात महत्त्वाचा आहे की अगोदरची जी दोन सेक्शन होती, सेक्शन 304A, ज्याच्यामध्ये कॉजिंग डेथ बाय निग्लिजन्स आणि रॅश अँड निग्लिजंट ॲक्ट, IPC सेक्शन 279, अशा प्रकारचे दोन जे सेक्शन होते ते चेंज करून त्याच्यामध्ये आता एकच सेक्शन 106, जे BNS म्हणजे भारतीय न्याय संहिता 2023 यानुसार केलेले आहेत. आणि याच्यामध्ये पूर्वीचे जे 304A आणि 279 होते याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये त्यांनी मूलभूत फरक केलेला आहे. तो असा की पहिल्या कायद्यामध्ये असा फरक होता की हुईवर कॉजेस द डेथ ऑफ एनी पर्सन बाय डुईंग एनी रॅश ऑर निग्लिजंट ॲक्ट नॉट अमाउंटिंग टू कल्पेबल होमासाईड, ही अगोदरच्या कायद्यामध्ये सेक्शन 304A IPC डेफिनेशन होती. याच्यानंतर सेक्शन 106 जो BNS जो सगळ्यात आता चर्चेचा विषय आहे, याच्यामध्ये कॉजिंग डेथ बाय निग्लिजन्स याची डेफिनेशन अशी केली की हुईवर कॉजेस द डेथ ऑफ एनी पर्सन बाय डुईंग एनी रॅश ऑर निग्लिजंट ॲक्ट नॉट अमाउंटिंग टू कल्पेबल होमासाईड. अशा प्रकारे त्याच्यामध्ये पहिले जे दोन सेक्शन होते, रॅश आणि निग्लिजंट, या दोन्हीचा जो फरक होता तो चेंज करून आता तो कडक करण्यात आलेला कायदा आहे आणि त्याच्यामध्ये एकच सेक्शन ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारे या बेसिकली याच्यामध्ये हे झालेलं आपल्याला दिसतं. तसेच सोप्या भाषेमध्ये काय सांगाल, आधीच्या कायद्यात काय शिक्षा होती, काय दंड होता, कशी प्रोसेस होती आणि आता ती कशी बदलली? अगोदरच्या कायद्यामध्ये आपल्याला 2 वर्षापर्यंत शिक्षा होती आणि फाईन होता किंवा दोन्ही. किती फाईन होता? फाईन असा डिक्लेअर केलेला नव्हता, जो काय फाईन असेल तो मॅजिस्ट्रेटने डिसाईड करायचा होता, तो ठरलेला होता. परंतु आत्ताच्या कायद्यामध्ये असा फरक झालेला आहे, तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला ॲक्सिडेंट करून निघून गेलात तर तुम्हाला 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाख रुपये दंड कंपल्सरी. आणि त्याने पोलिसाला किंवा मॅजिस्ट्रेटला सांगितलं तर त्यामध्ये काही कमी वगैरे काय आहे का शिक्षेमध्ये? हो, जर आपण मॅजिस्ट्रेटला सांगितलं किंवा जर पोलिसांना जर रिपोर्ट केला तर त्याच्यामध्ये 7 वर्षाची शिक्षा आणि जो काय असेल तो फाईन भरण्याची आपल्याला त्याच्यामध्ये तरतूद केलेली. यामध्ये अनेक जण असं बोललं जातं की विमा कंपन्यांचा फायदा आहे, तो फायदा कसा आहे नेमका विमा कंपन्याचा या कायद्यानुसार? अगोदरच्या कायद्यामध्ये जर ॲक्सिडेंट झाला तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर संबंधित व्यक्ती मोटर ॲक्सिडेंट क्लेम करून ती रक्कम त्याच्यामध्ये विमा कंपन्याला पार्टी करून आणि संबंधित ज्यांनी ॲक्सिडेंट घडवला त्या व्यक्तीला पार्टीकडून त्यांच्याकडून क्लेम अमाऊंट घेतली जात होती. परंतु आत्ताच्या कायद्यामध्ये 7 लाख ते 10 लाखपर्यंतचा जो दंड केलेला आहे गव्हर्नमेंटने, त्या दंडामुळे ती सरळ सरळ अमाऊंट ज्या व्यक्तीने ॲक्सिडेंट केला, म्हणजे जो ड्रायव्हर असेल, चालक, जो कोणी असेल, त्याच्याकडून ती दंडाची वसूल रक्कम केली जाणार आहे. आणि याच्यामध्ये जी काही आपल्या ज्या विमा कंपन्या आहेत यांचा याच्यामध्ये कसलाही संबंध राहणार नाही. एक असंही बोललं जातं की पूर्वी धडक दिली आणि जख्मी झालं तर त्याला ही सगळी शिक्षेसाठी तो चालक मालक पात्र असायचा, मात्र आता त्या गाडीत बसून कोणी प्रवास केला त्याला इजा झाली तरीसुद्धा या कायद्याने त्याला फाईन द्यावं लागणार आहे, असं काही आहे का? हो, या कायद्यामध्ये अशा प्रकारची तरतूद केलेली आहे. समजा आपण एखाद्याला धडक न देता आपल्या गाडीमध्ये जर एखादा बसला असेल, गावाकडील भागामध्ये ट्रान्सपोर्ट करणाऱ्या गाड्या असतात माणसाचे, त्याच्यामधून जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल किंवा जर एखाद्याला धडकून गेला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हा कायदा लागू आहे. आणि अशा कायद्यामध्ये अशा प्रकारचा गंभीर गुन्हा केल्यामुळे याचे पडसाद आपणाला वाहतूक संघटनेकडून आणि बाकीच्या लोकांकडून, ड्रायव्हरकडून करताना दिसत आहे. अनेक म्हणजे ड्रायव्हर असतील ते सहभागी या आंदोलनामध्ये झालेत, रस्त्यात उतरले, मात्र याचा सर्वाधिक फटका कोणाला बसतो आहे? याचा सर्वाधिक फटका हा जनसामान्यांना बसतो आहे, कारण जे रेग्युलरली कामाला जाणारे लोक असतील किंवा बाकीच्या गोष्टीचा पुरवठा करणाऱ्या वस्तू असतील, जीवनावश्यक वस्तू असतील, याच्यासाठी लोकांना पेट्रोल डिझेल याची प्राप्ती होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना बेसिक जरूर ज्या गोष्टी आहेत त्या मिळत नसल्यामुळे त्यांना जोरदार फटका बसत आहे. चालक मंडळी पैकी कोणाला फटका बसतो जास्त ह्या मला चालक
आता आपल्या भारत देशाचा विचार जर केला तर याच्यामध्ये जे चालक आहेत ते ड्रायव्हर आहेत, ते मिडल क्लास फॅमिलीतील लोक आहेत. हे कुठले ड्रायव्हर? म्हणजे मला असं वर्गवारी करायची की स्कूल बसचे पण ड्रायव्हर आहेत, माल वाहतूक करणारे माल हे चालक आहेत, तर कुठल्या कुठल्या अशा वाहनासाठी हा कायदा आहे की सर्वच वाहनासाठी हा कायदा आहे. चालक असतील, ड्रायव्हर असतील, पेट्रोल पंपाचे बाकीचे सगळ्याच लोकांसाठी हा संबंधित कायदा आहे. आपण जरी प्रायव्हेट जरी कार असेल तरी त्याच्यासाठी सुद्धा हा कायदा आहे. म्हणजे गुड स्मार्टन म्हणून असा एक कायदा आहे, त्या अंतर्गत त्याची जर अंमलबजावणी केली तर काय फरक पडू शकतो या कायद्यानुसार? सेंट्रल गव्हर्नमेंटची एक स्कीम म्हणता येईल, गुड समार्टन म्हणून एक स्कीम आहे, ज्याच्यामध्ये जर अपघात झाला असेल हायवेला संध्याकाळच्या वेळी जर अपघात झाला तर समोरून गाडीला अपघात झालेलासुद्धा कळत नाही, तर पाठीमागची जी लोकं आहेत म्हणजे ज्या लोकांना अपघात दिसतो ती लोकं संबंधित पोलीस स्टेशनला कळवणं किंवा मॅजिस्ट्रेटला कळवण्या इतकं म्हणजे निडरपणे काम करत नाहीत. तर अशा वेळेस जर गुड समार्टन नावाची जर एखादी स्कीम असेल किंवा जर गुड समार्टन म्हणून जर त्या अपघात बघितलेल्या लोकांना जर आपण सुटका दिली म्हणजे पोलीस स्टेशनला जाऊन जर त्यांनी कळवलं तर त्यांचा जबाब घेण्यात किंवा त्यांना सारखं पोलीस स्टेशनला हेलपाटे मारण्यासाठी जर नाही बोलवलं नाही किंवा त्यांना लगेच जर फॅसिलिटी दिल्या किंवा त्यांना जास्त त्रासदायक नाही केलं तर इतर लोक ज्यांनी ॲक्सिडेंट बघितला ती लोकंसुद्धा पुढे येऊन ॲक्सिडेंट अपघातग्रस्त लोकांना मदत करू शकतात. गुड समार्टन म्हणजेच प्रेक्षकांना सांगतो, गुड समार्टन म्हणजे एखादा अपघात झाला आणि त्या ठिकाणी कोणी तुम्ही आम्ही गासलो त्यांना मदत केली तर त्यांच्या जी पुढची प्रोसेस होती पोलीस स्टेशनला हेल्पाटे असतील किंवा या ही सोपी करणं असं म्हणायचं आहे. एकूण या कायद्याचा फायदा कोणाला आहे नेमकं? या कायद्याचा फायदा तसं म्हणायला गेलं तर अपघात ज्याचा झाला आहे त्यांना आपल्याला फायदा झालेला दिसतो, परंतु ज्या लोकांनी म्हणजे बेफिकीरपणे हा कायदा संबंधित BNS कायदा आहे तो बेफिकीरपणे जे चालवतात रॅश आणि निग्लिजंट यांच्या विरोधात केलेला कायदा आहे. परंतु सगळेच लोक रॅश आणि निग्लिजंट पद्धतीने चालवत नाहीत गाडी, सगळेच लोक याला म्हणजे हे करत नाहीत, त्यांचा इंटेन्शन नसतं की आपण ॲक्सिडेंट करावा हे करावं, कारण सगळेच सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होणार हे सगळ्यांना माहीत असतं. तर आपण 1% लोकांना जर रॅश आणि निग्लिजंट ड्रायव्हिंगचा जर त्याच्यामुळे त्याचा प्रभाव जाणवत असेल तर अशा प्रकारच्या कायद्यामुळे साहजिकच ड्रायव्हर लोकांना आणि इतर लोकांना याचा त्रास होणार आहे. नक्कीच. तर हे होते सुधीरजी शिंदे वकील की ज्यांनी सांगितलं हिट अँड रन प्रकरणात जो कायदा संसदेत बदल करण्यात आला, त्याचं शिक्षण बदलण्यात आलं, यामध्ये कायद्यामध्ये काही दंड असेल शिक्षा असेल यामध्ये बदल केलेला आहे आणि त्यावरूनच जे रस्त्यावर चालक आणि मालक हे आंदोलन करत आहेत हा कायदा समजून सांगितला. त्यासोबतच दुसरे एक गुड स्मार्टन म्हणून एक कायदा आहे तो जर अंमलबजावणी केली तर याचाही फायदा सामान्य नागरिकांना चालकांना होऊ शकतो, अशा प्रकारचं एकंदरीत त्यांनी आपलं मत निरीक्षण या कायद्यानुसार नोंदवलेलं आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.